वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्यांच्यासारखाच दिसणारा उमेदवार मैदानात उतरलाय. अभिनंदन पाठक अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसीत त्यांच्यासारखाच दिसणाऱ्या उमेदवाराचं आव्हान मिळणार आहे. मोदींविरोधात त्यांच्यासारखेच दिसणारे अभिनंदन पाठक निवडणूक लढणार आहेत. अभिनंदन पाठक यांना कोणत्याही पक्षाने तिकीट दिलेलं नाही, त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी लखनौमधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असून लवकरच ते वाराणसीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लखनौमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अभिनंदन पाठक म्हणाले की मी 26 तारखेला वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मी डमी उमेदवार नाही, मी कोणा विरोधात नाही तर जुमला विरोधात आहे. जिंकल्यानंतर राहुल गांधींना पाठिंबा देणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.